गांधीनगर इथल्या सिंधी समाजाचे इष्टदैवत श्रीदेव झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. जयंतीनिमित्त गांधीनगरमधील सर्व व्यापार बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. सिंधी समाजाचे इष्टदेव श्रीदेव झुलेलाल यांची जयंती म्हणजेच चेट्री चंड या दिवसापासून सिंधी नववर्षाला प्रारंभ होतो. सिंधी सेंट्रल पंचायत, गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशन, रिटेल व्यापारी असोसिएशन आणि भारतीय सिंधू सभेच्या वतीनं बुधवारी श्री झुलेलाल जयंती साजरी झाली. त्यानिमित्त गांधीनगरमधील सर्व व्यापार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी 6 वाजता स्वामी प्रेमप्रकाश मंदिराच्या वतीनं बेहरांना शोभायात्रा काढून पंचगंगा नदी तीरावरील स्वामी प्रकाश घाटावर आरती आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळी 9 ते 11 या वेळेत भारतीय सिंधू सभेच्या वतीनं गांधीनगर ते तावडे हॉटेल आणि परत गांधीनगर शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सिंधी सेंट्रल पंचायत सभागृहामध्ये इष्टदेव श्री भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीला सिंधी सेंट्रल पंचायतीच्या वतीनं अभिषेक घालण्यात आला. दुपारी 12 वाजता गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीनं महाआरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सायंकाळी 6 वाजता सिंधी समाजाच्या वतीनं गांधीनगर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर बाबा टोपणदास मंदिर, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ श्री झुलेलाल मंदिर, जय माताचे मंदिर यासह अन्य ठिकाणी श्री झुलेलाल यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय.